नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आणि साईड जो व्हिडिओ आहे तो इतिहासातला एक महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा जो व्हिडिओ आहे हा शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून मी तुम्हाला घेऊन आलेले आहे त्याच्यामुळे शॉर्ट ट्रिक असल्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ बघण्याच्या आधी सगळ्यात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे बेल बटनवर नक्की करा क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे आपण दिलेलं आहे की सतराशे त्र्याहत्तरचा चा रेग्युलेटिंग ॲक्टवर काही ट्रिक आपण बघणार आहोत तर सर्वात आधी आपण ट्रिक बघून घेऊया तर ती आहे तेरी सुप्रीम जनरल डायरेक्ट व्यापार करते है तेरी सुप्रीम जनरल डायरेक्ट व्यापार करते है ही झाली आपली ट्रिक ठीक आहे तर आता बघा आपण बघून घेऊया ट्रिकच्या माध्यमातून आपण लक्षात कसं ठेवायचं बघा तेरे ठीक आहे हा वगळायचा हा सायलेंट ठेवायचा आता बघू सुप्रीम तर सुप्रीमपासून आपली ट्रिक सुरू होणार तर बघा सुप्रीम तर बघा कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना सुप्रीम कोर्ट हे कलकत्त्याला निर्माण करण्यात आलेलं होतं ठीक आहे नंतर बघा जनरल तर बघा जनरल या शब्दापासून काय निघतं तर बंगालचा गव्हर्नर जनरल पद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं ठीक आहे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे थी। सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये हे सगळं झालेलं होतं ठीक आहे नंतर बघा डायरेक्ट बघा हा शब्द इथे आला डायरेक्ट तर बघा डायरेक्ट गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी कोर्ट डायरेक्टरची स्थापना करण्यात आलेली होती कोर्ट ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली होती कशासाठी करण्यात आली होती तर गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी ठीक आहे आता डायरेक्टसुद्धा झालेला आता व्यापार ठीक आहे करते है सायलेंट हे हा जो सेंटेन्स आहे हे पूर्ण करण्यासाठी तेऱ्याने करते है आपण लावलेलं आहे तर हे सायलेंट ठेवायचं तर व्यापार तर बघा व्यापार तर कंपनी सेवकांना खाजगी व्यापार करण्यास मनाई करण्यात आलेली होती सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये ठीक आहे तर या माध्यमातून या रेग्युलेटिंग ॲक्टच्या माध्यमातून ही जी सगळी घटना आहे ही घडलेली होती तर हे जे तुम्ही लक्षातच ठेवा कारण की हे जे पॉईंट्स आहेत ते सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये निर्माण झालेले होते हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे कारण की आपल्याला याच्यावर वारंवार प्रश्न विचारले वार गेलेले आहेत ठीक आहे असेच प्रश्न बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणखी जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू